गणपती बाप्पा मोरया. पुणे रायगड परिसरातले अष्टविनायक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण आज आपण दर्शन घेणार आहोत ते विदर्भातल्या अष्टविनायकांचं. नागपूरचा टेकडी गणपती. विदर्भातल्या अष्टविनायकांमध्ये पहिला मान हा टेकडी गणपती बाप्पाचा आहे. नागपूर स्टेशनपासून जवळ असलेल्या टेकडीवर हे मंदिर असल्यानं त्याला टेकडी गणेश असं म्हटलं जातं. 350 वर्ष जुनी असलेली ही मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली असलेली स्वयंभू मूर्ती आहे. अदासा इथला शमी विघ्नेश. नागपूर शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर अदासा शमी विघ्नेशाची ही स्वयंभू मूर्ती आहे. ही मूर्ती 6 मीटर उंच असून महाराष्ट्रातली सर्वात उंच गणेश मूर्ती असल्याचं म्हटलं जातं. ही मूर्ती नृत्य गणेशाची असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. रामटेकचा अष्टदशभुजा गणेश. नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक गावात विदर्भातल्या अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. या गणेश मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे 18 हात असलेली भारतातली ही एकमेव गणेश मूर्ती आहे. 16व्या शतकात या मंदिराची निर्मिती झाल्याचं सांगण्यात येतं. मेंढा येथील भृशुंड गणेश. भंडारा जिल्ह्यातल्या भृशुंड गणेशाची मूर्ती संपूर्ण लाल दगडात कोरलेली आहे. 8 फूट उंच आणि 4 फूट रुंद असलेली ही मूर्ती मुषकारूढ आहे. या मंदिराचं बांधकाम हे हेमाडपंथी असल्याचं सांगण्यात येतं. पवनी येथील रांजीचे गणेश मंदिर. भंडाऱ्यातील पवनी येथे असलेल्या बांबूच्या घनदाट रांजीमध्ये हे मंदिर असल्यामुळं त्याला रांजीचं गणेश मंदिर असं म्हटलं जातं. ही मूर्ती भिंतीपासून लांब असून मूर्तीच्या सभोवतीच प्रदक्षिणा करता येणारं असं हे एकमेव प्राचीन मंदिर असल्याचं सांगितलं जातं. वर्धा जिल्ह्यातील केळझर गाव हे सिद्धिविनायकासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या बाप्पाची उंची 4 फूट असून हा उजव्या सोंडेचा गणपती आहे. या देवस्थानाला एक चक्रा गणेश असंही म्हटलं जातं. कळंब येथील चिंतामणी मंदिर. यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे असलेलं चिंतामणी मंदिर हे प्रसिद्ध देवस्थान आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वारातून पायऱ्या उतरून खाली गेल्यावर समोर असलेलं गणेश कुंड हे गणपतीनं अंकुशाच्या प्रहारानं तयार केलं असल्याचं म्हटलं जातं. या कुंडात गंगा अवतरते अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. चंद्रपूर गणेश मंदिर. चंद्रपूर जिल्ह्यातील गणपती मंदिर हे विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक आहे. हे मंदिर सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यासाठी प्रसिद्ध आहे. तर हे होते विदर्भातले अष्टविनायक. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच व्हिडिओसाठी हिंदुस्थान पोस्टला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.